नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कोल्हापूर तलाठी भरती 2013 हा पेपर पाहायचा आहे। अतिशय सोपा पेपर आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे, तो तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे, व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, टिंबा टिंबा यांना आपण सुदाम्याचे पोहे या विनोदी पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखतो, तर अतिशय सोपा प्रश्न आहे, तुम्ही उत्तर देऊ शकता। तर याचं उत्तर आहे, बघा पहिला पर्याय वाचतो, पर्याय एक राग गडकरी, दोन नंबर प्र के अत्रे, तीन नंबर श्रीकृष्ण कोलटकर आणि चार नंबर पु ल देशपांडे। तर यामध्ये लक्षात ठेवा, सुदाम्याचे पोहे हे पुस्तक श्रीकृष्ण कोलटकर यांचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर इथं बरोबर आहे। लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक किती? तीन, श्रीकृष्ण कोलटकर, सुदाम्याचे पोहे, लक्षात ठेवा। त्यानंतर आता आपल्याला चारही पर्यायांचा बघा, चारही पर्याय कशासाठी दिलेले आहेत किंवा त्यांचा वापर पण आपण व्यवस्थित केला पाहिजे, चार पर्याय कशासाठी महत्त्वपूर्ण आहेत ते पण बघा। पर्याय क्रमांक एक, राम गणेश गडकरी। तर यामध्ये राम गणेश गडकरी यांनी जे जी पुस्तकं लिहिलेली आहेत ती पण आपल्याला बघायची आहे। त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांचे पण पुस्तक पाहायचे आहेत, पु ल देशपांडे यांचीसुद्धा पुस्तक पाहायचे आहेत, कारण चार पर्यायाचा आपण यूज झाला पाहिजे, लक्षात ठेवा यामध्ये। त्यानंतर बघा, राम गणेश गडकरी यांची पुस्तके कोणकोणती आहेत बघा, त्यांना गोवंदाग्रज असं या नावाने ओळखलं जायचं। त्यामध्ये बाळकराम, एकच प्याला, पिंपळ पान, प्रेम संन्यास, भावबंधन, बाळकराम, परत आलेला इस्पान इसापनीतील प्रसिद्ध गोष्टी, बघा राम गणेश गडकरी यांची पुस्तके व्यवस्थित परत एकदा बघून घ्यायची आहेत। त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे यांची पुस्तके बघा, करायचे पाणी, अरुण वाचन, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, ब्रह्माचा भोपळा, चांगुना, हास्यकट्टा, मी अत्रे बोलतोय, हास्य तुषार, आमदार आचार्य अत्रे, वस्त्रहरण, वाघनख, झालंच पाहिजे, जैन जय महाराष्ट्र, अशा गोष्टी अशा गमती, हे प्रल्हाद केशव अत्रे यांचं। श्रीकृष्ण कोलटकर यांची अनेक भरपूर पुस्तकं आहेत, ते पण पाहून घ्या, सुदाम्याचे पोहे, श्यामसुंदर, शिवपावित्र, वीरतनय, मुकनायक, वधू परीक्षा, सचारिणी, मतिविकार, गुप्त मंजूष, परिवर्तन, जन्मरहस्य, प्रेमशोधन, श्रमसापल्य, मायाविवाह, ही प्रल्हाद सॉरी श्रीकृष्ण कोलटकर यांची पुस्तके आहेत। त्यानंतर पु ल देशपांडे, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे लेखक आहेत, पु ल देशपांडे यांचीही पुस्तके आपल्याला पेपरला विचारली जातात, त्यामुळे ती पुस्तकांची नावे लक्षात ठेवायची आहेत। मी थोडी काही पुस्तकांची नावं दिलेली आहेत, आपण पण बाकीची नावं शोधून काढायची आहेत। त्यामध्ये पहिलं पुस्तक व्यक्ती आणि वल्ली, बटाटेजीचा असामी असामी, अपूर्वाई, पूर्वरंग, हसवणूक, गणगोत, ती फुलराणी, जावे त्यांच्या देशा, खोगीर भरती, खिल्ली, अगळ पगळ, गोळाबेरीज, एक शून्य मी, नसते उठाठेव, मराठी वाड्यांचा इतिहास, उरलं सुरलं, तुझं आहे तुझं पाशी, वंगचित्र, गाठोड, पुरचंडी, सुंदर मी होणार, मैत्र, गुणगायन मी, वय गोठम खोटम, आपुलकी, जीवन त्याला कळले हो, एक झुंज वाऱ्याशी, मुक्काम शांती निघण, लक्षात ठेव, जीवन त्यांना कळले हो, हे पूर्ण नावं लक्षात ठेवा। तर ही मोस्ट इम्पॉर्टंट पुस्तकांची नावं आहेत, ते आपण पाठ करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत। तर यामध्ये लक्षात ठेवा, सुदाम्याचे पोहे हे पुस्तक कोणाचे आहे? श्रीकृष्ण कोल्हटकर आहे, लक्षात ठेवा। यामध्ये बाकीचे पण तुम्हाला मी दिलेले। त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन बघा, क्वेश्चन नंबर दोन अतिशय सोपा आहे, तुम्ही याचे पटकन उत्तर याचं द्यायचं आहे। तर क्वेश्चन नंबर दोन बघा, साखरविडा हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर पर्याय क्रमांक एक, मध्यमपद लोपी, कर्मधाराय, समाहारद्वंद, यापैकी नाही। तर यामध्ये साखरविडा आहे, लक्षात ठेवा, साखर घालून तयार केलेला विडा हा एक वेगळाच अर्थ आपल्याला इथे मिळतोय, म्हणून याचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे, लक्ष द्या। आता बाकीच्या पर्यायाचा पण आपल्याला वापर करून बघायचा आहे, मध्यमपद लोपी, समाहार द्वंद्व, कर्मधारय म्हणजेच काय। आता मध्यमपद लोपी म्हणजेच बघा, आपलं जे उत्तर आहे दुसऱ्या प्रश्नाचं ते पर्याय क्रमांक एक आहे, मध्यमपद लोपी म्हणजेच काय ते बघा, ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो, विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात। बघा आता साखरविडा याचं आपल्याला विश्लेषण करावं लागतं, साखर घालून केलेला विडा, साखर आणि विडा हे दोन वेगवेगळे आपण वस्तू देणार नाही, तर साखरविडा हा एक शब्द बनलेला आहे, म्हणजे साखर घालून तयार केलेला विडा, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर पायदळ, पायदळ म्हणजेच बघा पायी चालणारे दळ, एक वेगळाच चेहरा, वेगळेच चित्र आपल्या समोर दिसते, त्याला आपण काय म्हणायचं आहे, मध्यमपद लोपी। त्यानंतर बघा समाहार द्वंद्व म्हणजे काय, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचाही अंतर्भाव केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व असं म्हणायचं आहे। तर उदाहरण बघा, बाजारहाट, बाजारहाट म्हणजे फक्त आपण बाजार आणि हाट आणत नाही, तर बाजारहाटमध्ये बाजार आहाट पाहिजे, लक्षात ठेवा यामध्ये, त्यामध्ये इतर काही गोष्टी पण आपण
भरपूर वस्तू यामध्ये येतात, म्हणून त्याला आपण बाजार म्हटले. चहा पाणी, चहा पाणी म्हणजे फक्त चहा आणि पाणी पित नाही तर त्याबरोबर नाश्ता वगैरे भरपूर काही घेऊ शकतं. याला आपल्याला समाहार द्वंद्व म्हणायचं आहे. त्यानंतर कर्मधारय बघा, यातील दोन्ही पदे सारख्याच विभक्तीत असतात, यामध्ये विशेषण व विशेष्य या शब्दांचा समावेश असतो होतो. यामध्ये बघा, महादेव महान असा देव, लक्षात ठेवा यामध्ये विशेषण आणि विशेष्य, लक्षात ठेवा यामध्ये महान हे विशेषण आहे आणि देव हे विशेष्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मध्यमपद लोपी समास, समार द्वंद्व आणि कर्मधारय, हे लक्षात आला. प्रश्न क्रमांक 2, साखरविडा हा शब्द कुठल्या समासाचं उदाहरण आहे, तर मध्यमपद लोपी या समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, विकारी शब्दांच्या जाती किती आहेत, तर आपल्याला माहिती आहे शब्दाच्या जाती 8 आहेत. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दग्यावे उभयनावे केवलप्रयोगी आवे, त्यामध्ये 4 जे आहेत, पहिले नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्द आहेत आणि बाकीचे जे 4 आहेत ते अविकारी शब्द. आता विकारी शब्द अविकारी शब्द म्हणजेच काय, तर यामध्ये पर्याय प्रश्न क्रमांक 3 जे उत्तर आहे आपलं काय आलेलं आहे बघा, 4 हे उत्तर आलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा विकारी शब्दांच्या जाती किती आहेत, 4 आहेत, आणि अविकारी शब्द जाती किती आहेत, 4 आहेत. तर यामध्ये विकारी आणि अविकारी काय आहे आपण ते बघा. विकारी बघा, यात विकारी शब्द यात लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होतो, लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये बदल होतो सांगितले, हे जे शब्द आहेत ते कुणानुसार बदलतात, त्याचं लिंग बदललं, वचन बदललं, विभक्ती बदलली, तर यामध्ये बदल होतो म्हणून सांगितले. त्यामध्ये बघा, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्द आहेत. कुठले विकारी शब्द आहेत, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्द आहेत. त्यामध्ये बघा, नाम कोण आहे, राम आहे. रामला सर्वनाम कुठलं वापरलंय, तो. विशेषण कुठलं वापरलंय, चांगला. आणि क्रियापद कुठला आहे, दिसतो, तो चांगला दिसतो. आता बघा, मी काय बदललो, लिंग बदललो. लिंग बदलल्यामुळं त्याचं काय, सर्वनाम पण बदललेलं आहे, त्यानंतर विशेषण पण बदललेलं आहे, आणि क्रियापद सुद्धा मध्ये बदललेलं आहे. अगोदर दिसतो होतं, आता दिसते. अगोदर चांगला होता, आता चांगले झालेलं आहे. म्हणजे असे बदल होत असतात, लक्षात ठेवा. म्हणजे दिसतोचं काय झालं, दिसते. चांगलाचं काय झालं, चांगली. तोचं झालं, ती. रामचं झालं, लता. लिंग बदललं की त्यामध्ये सर्वनाम बदलणार, विशेषण बदलणार, क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो, लक्षात ठेवा. त्यानंतर अविकारी शब्द बघा, यात लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. तर अविकारी शब्द म्हणजेच काय, लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. त्यामध्ये क्रियाविशेषण शब्दग्यावय उभयनावय केवलप्रयोगी अवय. अविकारी शब्दामध्ये बघा, ती हळू चालते. तर यामध्ये बघा, ती हळू चालते, तो हळू चालतो. यामध्ये हळू हा शब्द जो आहे क्रियाविशेषण, बघा तिचं तो झालंय, म्हणजे हे ती स्त्रीलिंग होतं, तिथं तो झालेला आहे, पुल्लिंग झालेलं आहे, तरीसुद्धा कशामध्ये बदल नाही बघा, क्रियाविशेषणामध्ये बदल नाही, लक्षात ठेवा. यामध्ये मोनियाला काय म्हणायचं आहे, अविकारी शब्दाचं म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. अतिशय सोपा भाग आहे प्रश्न क्रमांक 3, हा अतिशय सोपा होता. विकारी शब्दांच्या जाती किती आहेत, तर विकारी शब्दांच्या जाती 4 आहेत, अविकारी शब्दांच्या जाती 4 आहेत. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4, ज्या शब्दाच्या ज्या मूळ रूपात बदल होत नाही त्यास म्हणतात. आता तो बरेच वर सांगितलेला आहे मी, ज्या शब्दाच्या मूळ शब्दात बदल होत नाही. यामध्ये बघा, बघा ज्या शब्दाच्या मूळ शब्दामध्ये मूळ रूपात बदल होत नाही त्यास अविकारी असं म्हणायचं. तर 4 नंबरचं जे उत्तर, 4 नंबरचं उत्तर आहे ते बघा अविकारी असं येणार आहे. ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यास अविकारी असं म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5, तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे. लक्षात ठेवा, तृतीय विभक्ती आपल्याला माहिती आहे, प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन. यामध्ये आपल्याला माहिती आहे कर्ता कर्म करण संप्रदान अपादान नो, हे आपलं त्याचं काय माहिती आहे, कार्य पण माहिती आहे. आता यामध्ये बघा, खालील मी बघा, तृतीय विभक्तीचे पहिला आपण बघा, तृतीय विभक्तीचे जे प्रत्यय असतात ने ए शी असतात, त्याला लक्षात ठेवायचं करण. तर याचं उत्तर काय आहे, करण येणार आहे. लक्षात ठेवा, तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे, करण येणार. लक्षात ठेवा, तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे, करण. लक्षात ठेवा, करण. आता हे करण कसं आलेलं बघा, आपल्याला दिलेल्या पर्यायाचा वापर करून बघायचं. बघा, पहिला पर्याय करण, दुसरा उत्पादन हे नाही चुकीचं आहे, तिसरं संप्रदान आणि अधिकरण. आपल्याला या 3 पर्यायाचा वापर करून बघायचं. तर करण म्हणजेच काय, साधन. तर करण हे कुठल्या विभक्तीमध्ये येणार आहे बघा, तृतीय विभक्तीमध्ये येणार आहे. कुठल्या विभक्तीमध्ये, तृतीय विभक्ती ने ए शी. त्यानंतर संप्रदान बघा, दान किंवा भेट असणार आहे. चतुर्थी विभक्तीमध्ये येणार आहे, प्रत्येक कुठले असणार आहे, सला ना ते असणार आहे. अधिकरण हे काय, स्थळ आणि काळ. अधिकरणमध्ये काय लक्षात ठेवा, स्थळ आणि वेळ. विभक्ती कोणती आहे लक्षात ठेवा, सप्तमी विभक्ती आहे. प्रत्यय कुठले आहेत, त ई आ. लक्षात ठेवा, अधिकरण स्थळ व वेळ सप्तमी हे विभक्ती आहे. प्रत्यय कुठले लागणार आहे, त ई आ. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 6. तर बघा, प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय सांगितलं आहे बघा,
काम करा म्हणजे यश येईल, हे वाक्य टिंबाटिंबा आहे, लक्षात ठेवा. काम करा जर काम केलं तर तुम्हाला यश मिळणार आहे, म्हणजे 100% हा संकेतार्थी शब्द आहे, लक्षात ठेवा. संकेत दिलेला आहे म्हणून संकेतार्थी शब्द. तर यामध्ये विद्यार्थी म्हणजे काय, आज्ञार्थी म्हणजेच काय, धातुसदित म्हणजे काय, हेच आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर बघा, विद्यार्थी यामध्ये वा वि वे असे शब्द असतात, आपण सर्वांनी अभ्यास करावा. तर लक्षात ठेवा, विद्यार्थी पण भरपूर वेळा परीक्षेला विचारलेले गेलेले यावरती प्रश्न आहेत विद्यार्थीवरती. तर आज्ञार्थी बघा, मुलांनो रांगेत उभे राहा, सूचना दिलेल्या असतात शिक्षकाकडून किंवा मोठ्या व्यक्तीकडून, त्याला आज्ञार्थी म्हणायचं आहे. संकेतार्थी बघा, जर तर जेव्हा तेव्हा असे शब्द जर वापरले असतात त्याला संकेतार्थी म्हणायचं आहे. धातुसाधित म्हणजेच बघा कृदंत, लक्षात ठेवा. धातुसाधित या शब्दालाच काय म्हणायचं आहे, कृदंत. आता हे तर बऱ्याच जणांना माहीत नसते बघा, धातुसाधित म्हणजेच काय, धातू म्हणजेच काय, क्रियापद म्हणजेच काय. आता यामध्ये धातुसाधित कृदंत बघा, हसणारा हसून हसताना, या तिघांना पण काय म्हणायचं आहे, धातुसाधित किंवा कृदंत म्हणायचं. आता धातू म्हणजेच काय, पहिला काय बघा, प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. जो मूळ शब्द आहे हस, याला प्रत्यय नाही, याला आपण धातू म्हणायचं आहे. धातूला, आता बघा दुसरा, धातुसाधित, धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवत नसेल तर त्यास धातुसाधिते असं म्हणायचं आहे. तर यामध्ये काय सांगितले बघा, धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवत नसेल तर त्यास, आता मला हस आहे, हसला काय झालं बघा, हसचं हसणारा झालेलं आहे. तर याला प्रत्यय लावलेला आहे पण तरी सुद्धा याचा यामध्ये पूर्ण अर्थ लागत नाही, हसणारा. लक्षात ठेवा, फक्त हसणारा आहे, पूर्ण अर्थ लागत नाही, म्हणायला काय म्हणायचं, धातू साधित म्हणाय. आता क्रियापद म्हणजेच काय बघा, धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवत असेल तर त्याला काय म्हणायचं, क्रियापद म्हणा. आता बघा, हसतो, हस हा धातू आहे आणि त्याला तो हा प्रत्यय लागलेला आहे. पण हसतो हे काय झालेलं आहे, पूर्ण क्रियापद झालेलं आहे, ज्याचा पूर्ण अर्थ लागतो, लक्षात ठेवा. म्हणायला काय म्हणायचं, क्रियापद असं म्हणायचं. मग लक्षात ठेवा, तीन भाग, धातू हस, धातू साधित हसणारा, क्रियापद हसतो. लक्षात ठेवा, यामध्ये हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, बऱ्याच वेळी यावरतीच प्रश्न विचारले जातात. त्यात नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, यामध्ये क्वेश्चन नंबर 7, दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला टिंबाटिंबा असे म्हणतात. लक्षात ठेवा, स्वरसंधी, व्यंजन संधी, संधी समास. लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा, कुठला आहे, संधी. दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला काय म्हणायचं, संधी म्हणायचं. आता स्वरसंधी म्हणजेच काय, व्यंजन संधी म्हणजेच काय, समास म्हणजे काय, ते आपण पाहून घेऊया. स्वर संधी म्हणजेच काय बघा, एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी म्हणतात. बघा, एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी म्हणतात. उदाहरण बघा, विद्यार्थी, विद्यार्थीची पुढे झाले विद्या अधिक अर्थी. तर लक्षात ठेवा, एकमेका शेजारी म्हणजेच काय, विद्याच्या काना म्हटल्यावर, काना म्हटल्यावर काय घ्यायचं, आ घ्यायचं असतं. अर्थी म्हटल्यावर जो पहिला शब्द आहे अ, अ मध्ये अ मिक्स झालं, आ झालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे विद्यार्थी, इथं बघा शब्द कसा बनलेला आहे आपला, विद्यार्थी. त्यानंतर व्यंजन संधी बघा, व्यंजन संधीमध्ये काय सांगितलेलं आहे, जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास व्यंजन संधी म्हणतात. बघा, यामध्ये ह्या पहिल्या शब्दातील जे पहिलं, दुसरा जो शब्द आहे ट, ट म्हणजे हे व्यंजन आहे आणि व्यंजनच्या पुढे परत काय आलेलं आहे, र आलेलं आहे. इथं बघा, रिपमधलं पहिलं अक्षर र, म्हणजे जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण ह्या पण व्यंजन आहे किंवा इथं स्वर असला तरी पण चालू शकतो, त्यावेळी त्याला काय म्हणणार आहे, व्यंजन संधी म्हणायची आहे. जर व्यंजन संधी कशी ओळखायची, तर यामध्ये एक जर व्यंजन असेल पहिला किंवा दुसरा शब्द म्हणजे त्याला व्यंजन संधी म्हणायचं. तर यामध्ये काय झालंय बघा, ट आहे तसं आहे, र आहे तसं आहे, ट र मध्ये मिक्स झालेलं आहे, त्याचं ड्र झालेलं आहे, म्हणजे षट अधिक रिपो षड रिपो असा शब्द बनलेला आहे. त्यानंतर संधी म्हणजेच काय, संधी म्हणजेच साधने किंवा जोडणे होय. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण एकमेकात दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असं व्हायला पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, आपलं थोडं चेंज करायचं आहे. जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे तर लक्षात ठेवायचं आहे. एकमेकात मिसळतात व त्याबद्दल एकच वर्ण होतो, वर्णाच्या अशा एकत्र होण्यास संधी असे म्हणतात. व्याख्या पण बऱ्याच वेळा विचारतात, लक्षात ठेवा. संधी म्हणजे जोडणे किंवा साधणे. समास, शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारात समास म्हणतात. दर साल प्रत्येक वर्षी, म्हणजे समास म्हणजे शब्द जो मोठा असतो तो कमी रूपात लिहिण्याची एक प्रथा आहे मराठीमध्ये, त्याला आपण समास म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 बघा, जेव्हा वाक्यात शब्दांची चमत्कृती साधली जाते टिंबाटिंबा हा अलंकार होतो. लक्षात ठेवा, ज्यावेळी वाक्य बनवलं जातं आणि ज्या वाक्यावर एक चमत्कार आपल्या लक्षात येत असतो त्यावेळी काय म्हणायचं आहे, श्लेष
स्लेश अलंकार लक्षात ठेवायचा. कुठला अलंकार लक्षात ठेवायचा? पर्याय क्रमांक दोन स्लेश हा अलंकार लक्षात ठेवायचा. यामध्ये शब्दांची चमत्कृती साधली जाते. शब्द हे डबल रूपाने डबल अर्थाने दिले जातात. आता यामध्ये पहिला बघा, अपहुंती म्हणजेच काय? अपहुंती म्हणजेच याचा अर्थ लपविणे असा होतो. यात उपमेय लपून उपमानच आहे असे दर्शवलं जाते. उपमेयचा निषेध करून ते उपमानच आहे असे सांगितले जाते. आता यामध्ये बघा, यामध्ये एक गोष्ट लपवली जाते आणि ती गोष्ट दुसरीच आहे असं वर्णन केलं, त्याला आपण अपहुंती असं म्हणायचं आहे. आता इथे बघा, हा आंबा नाही साखरच आहे. आता मूळ वस्तू कुठली आहे? आंबा आहे. खाणारे लोक आंबा खात आहेत, पण ते काय म्हणतात? हा आंबा नाही तर साखरच मी खात आहोत असं म्हणतात. म्हणजे आंबा हे काय? मूळ वस्तू आहे. मूळ वस्तूलाच काय म्हणायचं आहे? उपमेय आहे. आणि उपमेय इथं लपवलेलं आहे. आणि उपमेय लपवून तिथं कुणाचं वर्णन केलेलं आहे? उपमानचं. लक्ष ठेवा, हा उपमय नसून उपमानच आहे असं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर स्लेश बघा, इथे आंबा उपमय साखर उपमान. स्लेश अलंकार, या अलंकार एक शब्द दोन अर्थाने वापरला जातो. लक्ष ठेवा, एक शब्द दोन अर्थाने वापरला जातो. वाक्यात शब्दांची काय होते? चमत्कृती साधली जाते. उदाहरणार्थ बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन हा शब्द दोन अर्थाने तो वापरलेला आहे. जीवन हा शब्द एक आयुष्य व पाणी या दोन अर्थाने वापरलेला शब्द आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर उपमा, यात दोन वस्तूमधील साम्य दर्शवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परीस. लक्ष ठेवा, शब्द सम समान सारखा प्रमाणे परीस, सम समान सारखा प्रमाणे परीस हे शब्द पुन्हा पुन्हा वापरले तर त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? उपमा असं म्हणायचं आहे. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. लक्षात ठेवा, शब्द कुठला वापरलाय बघा? तुलना करत असताना सम समान सारखा प्रमाणे परी हे जब शब्द वापरले असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? उपमा हा अलंकार होत नसतो. लक्षात ठेवा. त्यानंतर यमक, यमक बघा, वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या या शब्दांचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक म्हणायचं आहे. वाक्याला पूर्ण सौंदर्य प्राप्त होत असते. बघा, म्हणजे यमक रायमिंग वर्ड्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. उदाहरणार्थ, सुसंगत सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हे लक्षात ठेवायचं, हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. हे तुम्हाला स्कॉलरशिपला पण उपयोग पडणार आहे, तर नवोदयासाठी उपयोग पडणार आहे, आणि जे स्पर्धा परीक्षा आहे त्यासाठी हे क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहेत. पोलीस भरती तलाटी यासाठी तर महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा, क्वेश्चन नंबर 9, तर क्वेश्चन नंबर 9 चं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. अतिशय सोपा प्रश्न आहे. उपमेयचा निषेध करून ते उपमानाचं आहे असे जे सांगितले ते तेव्हा टिंबा टिंबा अलंकार होतो. जर वरचा भाग जर आठवा प्रश्न तुम्हाला जर कळत असेल तर ह्याचं उत्तर तुम्हाला 100% येणार. बघा उत्तर काय आहे, बघा 9 चं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे. लक्षात ठेवा, अपहुंती, यामध्ये एक लपून एक दुसऱ्याची वस्तू आहे अशी आपण तिथं सांगितलं होतं, तेव्हा अपहुंती हा अलंकार होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, टिंबा टिंबा म्हणजे कमीत कमी शब्दात सामाजिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण. बघा इथं लक्षात ठेवा, कमीत कमी शब्दात स्पष्टीकरण सांगितलेलं आहे, मग त्याला आपण वेगळं म्हणायचं आहे. तर इथं खाली मी वाक्य दिलेलं आहे, कमीत कमी शब्दात एखाद्या शब्दाचे विश्लेषण केलं त्याला आपण काय म्हणायचं? विग्रह म्हणायचं आहे. लक्षात ठेवा यामध्ये. तर हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट, या एक भाग आपला पूर्ण झालेला आहे. 10 प्रश्न, भरपूर प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेत. पुढचा व्हिडिओ पण आपण पाहायचा आहे, पुढचा व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.